मिरजेत उद्गाव वेस चौकाचे नामकरण श्री संत रोहिदास महाराज चौक असे करण्यात आले. इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मी आता ऍक्टिव्ह झालो आहे असा इद्रिस नायकवडी यांनी विरोधकांना इशारा दिला. श्री संत रोहिदास चर्मकार समाज मंडळ उद्गावेस यांच्या वतीने श्री संत रोहिदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जयंतीचे औचित्य साधून गेले 2 वर्ष प्रलंबित असलेले उद्गावेस चौकाचे नामकरण हे श्री संत रोहिदास महाराज चौक असे करण्यात आले. आज नामकरण करण्यात आलेल्या फलकांचे अनावरण हे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक अतहर नायकवडी, नगरसेविका संगीता हरगे, अभिजित हरगे, आजम काजी, तानाजी रुईकर, मदन तांबडे, जयगोड कोरे यांच्यासह श्री संत रोहिदास चर्मकार समाज मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, शहरातील चर्मकार समाज बांधव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला हास्य जत्रा फेम हास्य कलाकार अभिजित रोकडे यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. आता मी ऍक्टिव्ह झालो आहे असा इशारा यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी विरोधकांना दिला आहे. रोहिदास महाराजांच्या जयंती निमित्त एक औचित्य साधून या भागातील आपल्या कार्यकर्त्यांनी एक फार छान सुंदर असं नियोजन केलं. या चौकाला संत रोहिदास महाराजांचं नाव असावं अशी बरेच दिवसापासूनची तिथल्या लोकांची कार्यकर्त्यांची मागणी इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी असणारे कौन्सिलमधले सध्याचे नगरसेवक आता नायकवडी असतील, त्यांचे सरकारी अजून काही असतील यांना आपण सर्वांनी विनंती केल्यावर त्यांनी त्यात लक्ष घालून महापालिकेच्या मार्फत कायदेशीर रितसर अशा पद्धतीचे नाव या चौकाला आज देण्याचं काम केलं. निश्चितच या भागातील लोकांनी विशेषतः चर्मकार समाजाने नायकवडी कुटुंब म्हणून आज 30 वर्ष झाले जी काही रुग्णालयामध्ये जंपले जखमी नाही असते. निवडणुकीत 2-4 कुटुंबावर होत असतात तर याचा अर्थ असा नाही की माणसाला नाराज होत, पण खरोखर जीवापार प्रेम करणारी माणसं या भागात आहेत आणि म्हणून आमच्यासारख्याला काम करताना हौस येते आणि हौसे खाताना मी आजपर्यंत जे जे करता आले, जे जे चांगलं करता आलं ते केलेलं आहे, शक्य झालं ते केलेलं आहे. तर या कार्यक्रमाचं नियम करणार या चंद्रपूर समाजातील मंडळी विशेषतः मी सर्वांची नावं घेत पण बाबा शेतकरी असतील, संदीप असेल, त्यांचे सर्व शेतकरी असतील या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आता एक लक्ष घातलं आणि एक चांगलं काम त्यांनी हाती घेतलं आहे आणि त्यांनी त्यातली काही अंशी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. मी या संत रोहिदास महाराज जयंती निमित्त आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे की मी वार्डात तरी भाषण करून मोठमोठी आश्वासनं दिली नाही आणि देणंही माझं काम नाही. जे आपल्या हातून शक्य आहे प्रामाणिकपणानं नियत चांगली ठेवून ते केल्यानंतर त्यात 100% यश येत आहे हा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या कार्यकर्त्यांची इच्छा, त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि माझी प्रामाणिक पराकष्टा या तो निश्चितपणाने या समाजासाठी म्हणून एक प्रलंबित असणार चर्मकार समाजाचं एक आपले संत रोहिदास चर्मकार समाज मंदिर यासाठी म्हणून ज्या काय सोपस्कार पूर्ण करायचे राहिले आहेत ते निश्चितच लवकरच पूर्ण होईल. मी कार्यकर्त्यांना म्हटलेलं होतं की 10 तारखेपर्यंत मला जर सवड दे 10 तारखेनंतर मी निश्चितपणाने त्यात लक्ष घालेन आणि मी आज तुम्हाला सांगतो की 10 तारखेनंतर मी माझ्यामध्ये कामाला लागलेलो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.